आजची माझी भेट ही काही राजकीय भेट नाही आहे, पण स्वाती वाहिनी या स्वतः हिंदुत्व या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि हे ह्या कुटुंबाचं हिंदुत्वासाठी काम हे निर्विवाद आहे. नेहमी जिथे जिथे हिंदुत्वीय कार्यकर्ता किंवा कुठलाही प्रश्न किंवा आव्हान मोठा झाला किंवा समोर उभं राहिला तेव्हा तेव्हा मोहोळ कुटुंब हे त्या त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलेलं आहे आणि तसे असंख्य उदाहरणं आहेत. म्हणून ह्या संकटाच्या काळात वहिनींबरोबर आणि कुटुंबाबरोबर उभं राहणं हे माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे, एक हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे, माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो. बघा, आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो, एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काही काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं, ताईंनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो. त्याचबरोबर हिंदुत्वादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नये, त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत. काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे, त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्यासंबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच. हा जो काही प्रकार घडला आहे त्याविषयी कोणावर संशय आहे की नेमकं कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं नाही? याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते काय करतीलच. माझा फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे, फक्त हिंदुत्वाची काम, हिंदू समाजाची काम जे ह्या कुटुंबांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे. आज रात्री बेरात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्वादी हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे. ताई स्वतः उभं राहिलेले आहे, त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत, शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो.